जोपर्यंत समुद्रातलं पाणी संपणार नाही तोपर्यंत कोळी मुंबई बाहेर जाणार नाही असं ठामपणे सांगत आहेत आपले कोळी बांधव का तर कोळी समाजाचा मुख्य व्यवसाय असलेल्या मासेमारीचं भविष्य संकटात सापडलंय बरं फक्त हा व्यवसायच नाही तर कोळी समाज देखील संकटात सापडलाय गेल्या तीन ते चार वर्षांपासून हा मुद्दा निर्माण झाला होता मात्र अलीकडे हा मुद्दा पुन्हा पेटलाय त्यांचा खास करून राग आहे तो शिवसेनेवर कारण कोळी समाजाच्या भविष्यावर आलेल्या संकटाला शिवसेनाच कारणीभूत असल्याचा दावा केला जातोय काय नेमकं प्रकरण आहे समजून घेऊया राज्यात युतीचं सरकार असताना दक्षिण मुंबई ते वरळी असा एकूण बारा कोटी रुपये खर्च करून मुंबई महानगरपालिकेकडून कोस्टल रोड प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली होती आणि त्यासोबत वरळी ते कोस्टल रोड प्रकल्प देखील तत्कालीन महाराष्ट्र सरकारकडून उभारण्यास सुरुवात झाली होती थेट समुद्रात भराव टाकून हा मार्ग तयार केला जातोय या बांधकामाच्या प्रक्रियेत समुद्रात खांब उभारले जात आहेत त्यामुळे मच्छीमारांना त्यांच्या बोटी किनारी भागात लावायला अडचणी निर्माण होत असून स्थानिक कोळी समाजाच्या पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय धोक्यात येत असल्याचं सांगितलं जात या कारणांमुळे स्थानिक कोळी समाज कोस्टल रोड प्रकल्पाला विरोध करत आहे तरी सुद्धा तत्कालीन सरकारने या प्रकल्पाचे बांधकाम सुरूच ठेवले होते आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते याचे भूमिपूजन देखील झाले होते या प्रकल्पामध्ये पुढाकार असलेल्या कोळी समाजाच्या प्रामुख्याने शिवसेनेवर राग आहे याची तीन प्रमुख कारण सांगितली जातात त्यापैकी प्रमुख कारण म्हणजे कोस्टल रोड प्रकरण कोस्टल रोड प्रकल्पासोबतच दुसरं कारण म्हणजे पनवेल मधील प्रसिद्ध उरण नाका मासळी बाजार या बाजाराचं स्थलांतर पनवेल उरण व नवी मुंबई शहरातील मध्यवर्ती ठिकाणी करायचा प्रयत्न पनवेलच्या महापालिकेचा होता मासाळी बाजार स्थलांतरित झाल्यास अनेकांच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची भीती थी, तेथील मच्छीमारांना असल्यामुळे त्यांनी या स्थलांतराला विरोध केला होता यापूर्वी सव्वा कोटी रुपये खर्च करून पालिकेने हा बाजार बांधला होता त्यावेळी सर्व सोयी सुविधा तिथे मिळतील असंही सा सांगण्यात आलं होतं पण प्रत्यक्षात तसं काही झालंच नाही असं स्थानिक कोळी सांगतात तिसरे कारण म्हणजे मुंबईत अनेक कोळीवाडे आहेत तत्कालीन भाजप शिवसेना सरकारने मुंबईतील कोळीवाडे संकल्पनाच मोडीत काढायचा प्रयत्न चालवला होता वस्तुस्थिती अशी आहे की मुंबईतील कोळीवाड्यांना मुंबईच्या विकास आराखड्यात अजूनही स्थान मिळालं नाही या सर्व मुद्द्यांमुळे शिवसेनेचा पारंपरिक मतदार असणारा आगरी कोळी समाज शिवसेनेपासून दुरवला जात आहे का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे मुंबई महानगरपालिकेत कित्येक वर्ष झालं शिवसेनेची सत्ता आहे आणि मुंबईतील कोळी समाज हा शिवसेनेचा पारंपरिक मतदार देखील समजला जातो मात्र काही वर्षांपासून कोळीवाड्यांच्या अस्तित्व धोक्यात येईल अशा प्रकल्पांच्या बाबतीत सेना आग्रही असल्यामुळे कोळी समाज नाराज आहे त्यामुळे शिवसेनेला विरोध दिवसेंदिवस वाढतच जात आहे त्यात अजून एक भर म्हणजे मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटच्या मासे विक्रेत्यांना देखील महानगरपालिकेने स्थलांतराची नोटीस बजावली होती मुंबईतील कोळी समाजातील मासे विक्रेत्यांना थेट मुंबई बाहेर फेकण्याचा बहाणा सत्ताधाऱ्यांना मिळाल्याचा आरोप मच्छीमारांनी तसंच विरोधकांनी केला होता आता सेना पुन्हा सत्तेत आल्यामुळे या कोस्टल रोड प्रकल्पाचे काम जलद गतीने चालू झाल्यामुळे आता पुन्हा एकदा कोळी समाज आक्रमक झालाय अशातच नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणासाठी दिबा पाटील यांच्या नावावरून आगरी समाज आग्रही आहे या मुद्द्यावरून देखील सेनेवर आगरी समाजाचा रोष आहे अशातच मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका येणार आहेत यावरूनच आता महानगरपालिकांच्या निवडणुकीत कोणतं राजकारण तापणार आहे याचा सेनेला कितपत फटका बसणार आहे या काळात दिसूनच येईल अशाच ताज्या घडामोडींसाठी बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही ही स्टोरी फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या बोलभिडूच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा